बुधवार को चेरीपटका के इंदौरा मैदान में वृंदा ठाकरे के हाथों इंदौरा प्रीमियर लीग का उद्घाटन किया गया। इस दौरान उन्होंने संपूर्ण टीम को शुभकामनाएं दी। क्रिकेट को बढ़ावा देने और ग्राउंड में कुछ लोगों द्वारा किए जा रहे असामाजिक कृत्यों को रोकने के उद्देश्य से इस इंदौरा प्रीमियर लीग का शुभारंभ किया गया है। ऐसी जानकारी इस लीग को शुरू करने वाले लोगों द्वारा दी गई। इस दौरान उन्होंने महाराष्ट्र राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत पर भी अपना आक्रोश व्यक्त किया। इस मैच का उद्देश्य, पहले मैं आपला पूर्ण नाव सांगून देतो तुम्हाला। माझं नाव निलेश लोखंडे, माझा राहणं इंदोरा बेजमबाग मॉडेल टाउन। हा इंदोरा मैदान जो होता काही काळापुढे खूप घाण होता, हा त्याच्यामुळे इथले लोक जे होते ह्या ग्राउंडमध्ये येऊन त्यांनी बसायचे, दारू प्यायचे, लोक कचरा टाकायचे, काय काय नाही करत होते। त्याच्यामुळे काय झालं की नितीन राऊतनी फक्त पाणी टंकी बनवली आहे, अजून काहीच नाही। त्याच्याबद्दल याच्यात सौंदर्य गायचं झालं नाही। त्याच्यामुळे तर आम्ही सोचलं होतं की भैया आम्ही त्याच्याकडे जाऊ, पण त्याच्याकडे वेळ नाही आम्हाला भेटायला। त्याच्यामुळे आम्ही सोचलं की आता फक्त हा ग्राउंड आम्ही फक्त आमच्या क्रिकेटसाठीच ठेवायचो। म्हणून त्यांनी आम्ही हा संकल्प केला आहे की फक्त आम्हाला इथे क्रिकेट खेळायचं आहे आणि आम्हाला क्लब टाकायचा आहे। इसमें अभी हम लोग टेनिस के बाद अप्रैल महीने के बाद फुटबॉल चालू कर रहे हैं। फुटबॉल के बाद हम टेनिस क्लब वो चालू करने वाले हैं और बैडमिंटन कोर्ट चालू करने वाले हैं। कि भैया सगळे एकत्र व्हा आणि खेळा, कारण मोबाईलच्या चक्करमध्ये आपण सगळं विसरून गेलो। जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा कंजे खेळायचे, भोळे खेळायचे, आता कोणी खेळत नाही, फक्त मोबाईलवर खेळतात। इस वक्त उनके द्वारा ये इच्छा भी जताई गई कि उन्हें इस मैदान के माध्यम से क्लब का निर्माण भी करना है। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ दिशा हटवार, BC News, नागपुर।